झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नागपूरमध्ये महिला जळीत प्रकरणाने खळबळ. शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका भागात महिलेला जाळण्यात आले, त्यामुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव शबाना असून ते ऑटोमोबाईल दुकानात कामाला होती. पाण्याच्या पाईप मधून निघाले 6 साप. शेतकऱ्याची उडाली धंद. लागण तुटलेला खोडवा उसाला पाणी देत असताना पाईप मधून एकापाठोपाठ एक साप बाहेर निघाले. हे साप पाहून शेतकऱ्याची धांदल उडाली, मात्र हे सर्व साप मृत होते. पलूस मधील येळावी अमनापूर रोड वरील ही घटना आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कडकनाथ संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली. भाजप व रयत क्रांती संघटनेच्या आत्मनिर्भर यात्रेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडकनाथ संघर्ष यात्रेचे नियोजन केले होते. तत्पूर्वी हातात कोंबड्या घेऊन निदर्शन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह 25 जणांना ताब्यात घेण्यात आले. धनगर आरक्षणावरून जयंत पाटलांनी साधला भाजपवर निशाणा. धनगर समाजाला टाटा इन्स्टिट्यूट कडून तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. हा वेळकाढूपणा आहे, हा डाव हाणून पाडावा लागेल अशी टीका जयंत पाटील यांनी केली. बुलढाण्यात अज्ञात व्यक्तीने 5 एकरातील 900 संत्र्यांची झाडं तोडली. बुलढाण्यातील सोनाळा येथील विजय रमेश वेळुकर या शेतकऱ्याचा 5 एकर शेतातील सुमारे 900 संत्र्याची झाडे अज्ञात व्यक्तीकडून तोडण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून देखील पोलीस प्रशासनाने दाद घेतली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आरोपीचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली. अमरावतीमध्ये वर्षभरानंतर नाट्यपडदा उघडला. लेखकाचा कुत्रा या एकांकिकेचे केले सादरीकरण. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या नाट्यगृहाचा पडदा अखेर उघडला गेला असून अखिल नाट्य परिषद शाखा अमरावती आणि महानगरपालिका यांच्या वतीने अमरावती येथील डाऊन हॉल येथे आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेत चांदूर रेल्वेच्या पीपल्स कला मंचच्या वतीने लेखकाचा कुत्रा या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. ईडीची चौकशी करून भाजप सुडाचं राजकारण करत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख जो कोणी भाजपच्या विरोधात बोलेल अशा लोकांची ईडी कडून किंवा सीबीआय कडून चौकशी लावण्याचं काम भाजप करत आहे, हे भाजपचं सुडाचं राजकारण आहे अशी टीका अनिल देशमुख यांनी केली आहे. बार्शीत बिनविरोध ग्रामपंचायतींना रक्तपेढी देणार 5 वर्ष मोफत रक्त. सोलापूर जिल्ह्यात 654 ग्रामपंचायतींचा कालावधी 31 डिसेंबरला संपणार आहे. बिनविरोध ग्रामपंचायतींना 1,00,000 रुपयांची बक्षिसं आधीच जाहीर करण्यात आली आहेत. मात्र सोलापुरातील भगवंत रक्तपेढीच्या शशिकांत जगदाळे यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना 5 वर्ष मोफत रक्त पुरवठा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. भीमा कोरेगावला येऊ नका, घरूनच प्रार्थना करा, रामदास आठवले यांचं आवाहन. कोरोनाचे संकट अजून टळले नसून यंदा कोरोनामुळे भीमा कोरेगावला येऊ नका, घरूनच प्रार्थना करा असे आवाहन केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ईडीची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून, यशोमती ठाकूर. भाजपच्या धोरणाविरुद्ध जो कोणी बोलेल त्याची चौकशी ईडीकडे लावण्यात येत आहे, त्यामुळे ईडीची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून आहे अशी टीका महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
मोदी व अमित शाह देशाला विकायला निघाले आहेत अनिल गोटे। राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी आपली भूमिका मांडली। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह हे देशाला विकायला निघाले आहेत अशी बोचरी टीका केंद्र सरकारवर त्यांनी केली। सांगलीत बेवारस वाहन चालकांना चाप, सांगली महापालिकेकडून आतापर्यंत 81 वाहने जप्त। मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात गेल्या शनिवारपासून सुरू झालेल्या बेवारस वाहन जप्तीच्या मोहिमेत 8 दिवसात 81 वाहने जप्त करण्यात आली। मनपा आयुक्त यांच्या आदेशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी महाराष्ट्र इंटकच्या वतीने मंत्रालयावर धडकणार मोर्चा। कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र इंटकच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाचड यांनी दिली आहे। सोलापुरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कडून चुलीवर भाकरी बनवत गॅस दरवाढी विरोधात केले आंदोलन। सोलापुरातील 4 हुतात्मा चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कडून चुलीवर भाकरी बनवत गॅस दरवाढी विरोधात आंदोलन केले। यावेळी महिला कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। परिवहन कार्यालयाकडून नागरिकांची खुलेआम लूट करत असल्याचा आरोप करत ऑल इंडिया यूथ फेडरेशन कडून आंदोलन। परभणीत परिवहन कार्यालयाकडून नागरिकांची खुलेआम लूट करत असल्याचा आरोप करत ऑल इंडिया यूथ फेडरेशन कडून आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर परिवहन कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले। कंगनाचं घर तोडताना मर्दानगी नव्हती का अशी शेला। कंगनाचं घर तोडताना मर्दानगी नव्हती का, कंगनाला मुंबईत येऊ देणार नाही असं म्हणताना शिवसेनाला मर्दानगी आठवली नाही का? कर नाही तर डर कशाला, जर डर असेल तर त्यांनी डराव डराव करू नये असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आता MIM सुद्धा उतरणार। यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राज्यातील प्रमुख पक्षांसह आता MIM सुद्धा रिंगणात उतरणार आहे। MIM मराठवाड्याचे अध्यक्ष फेरोज लाला यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत। जे मला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा मी बाप आहे संजय राऊत। 10 वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने घेतलेले कर्ज होते त्याची नोटीस आज पाठवणं म्हणजे 10 वर्षानंतर ईडीला जाग आली आहे। भाजप सुडाचं राजकारण करत आहेत, जे मला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा मी बाप आहे। पुण्यात अपंगांचे भंडारा उधळत आंदोलन। अपंग कायदा 2016 अस्तित्वात आला मात्र त्याचा फायदा अपंगांना झालाच नाही, कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी जागरण गोंधळ करण्यात आला। अमरावतीत दीपोत्सव करून पंजाबराव देशमुखांची जयंती साजरी। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी असंख्य दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या। तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर माणेबंधू विटा। आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा।